संख्येचे वर्गमूळ, भागांची विभागणी पद्धत, स्क्वेअर रूट ऑफ अ नंबर डिव्हिजन मेथड. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण शिकू भागाकार पद्धतीचा वर्गमूळ शोधणे. आपल्याला माहित आहे की एक नैसर्गिक संख्या एक्सचा वर्गमूळ हा एक संख्या आहे ज्याचा वर्ग एक्स असतो. परिपूर्ण वर्गसंख्येचे दोन वर्गमूळ असतात, नकारात्मक आणि सकारात्मक. अशा चारचा वर्गमूळ दोन आणि वजा दोन असतो. नऊचा वर्गमूळ तीन आणि वजा तीन असतो. आता ह्या परिपूर्ण वर्गसंख्या पहा. ह्या संख्येचे वर्गमूळ आपल्याला मूलभूत घटक किंवा पद्धती वजाबाकी संक्रिय पद्धतीने मिळू शकेल. अशा मोठ्या संपूर्ण वर्गसंख्येचे वर्गमूळ शोधण्यासाठी जर आपण या दोन्ही पद्धती वापरल्या तर मग ते अवघड जाईल आणि त्यासाठी बराच वेळ लागेल. परंतु आपण भागाकार पद्धतीने सुलभतेनुसार यासारखे निराकरण करू शकतो. संख्या 3481 घ्या आणि भागाच्या पद्धतीद्वारे त्याचे वर्ग शोधण्याचा प्रयत्न करूया. आपण ही पद्धत वेगवेगळ्या चरणांमध्ये वापरू. प्रथम अशा रेषा काढूया. येथे लाभांश येईल, येथे विभाजक आणि भागाकार. ह्यानंतर दिलेल्या प्रत्येक संख्यापासून एकदा डावीकडील प्रत्येक अंक आम्ही डावीकडे ठेवू. आपल्याकडे येथे चार अंक आहेत म्हणून आम्ही येथे दोन जोड्या बनवू आणि फक्त दोन वेळा घेऊ. जेव्हा अंकांची एकूण संख्या सम असते तेव्हा आम्ही पट्ट्या त्याच संख्येवर ठेवतो. जर येथे अंकांची संख्या विचित्र असेल तर ह्या संख्येमधील एकूण अंकांची संख्या 5 असेल तर डाव्या बाजूला त्याच अंकाची पुनरावृत्ती होईल. ह्या प्रकारे आता आपल्याला एक नैसर्गिक संख्या शोधावी लागेल ज्याचा वर्ग डावीकडील बारच्या खाली असलेल्या संख्येच्या तुलनेत किंवा चौकोनाशी समान किंवा लहान असेल. आपण असेही म्हणू शकतो की आपल्याला परिपूर्ण वर्गसंख्या शोधायची आहे जी 34 पेक्षा कमी किंवा त्यासमान आहे. आपल्याला माहित आहे की संख्या 25 आणि 36 परिपूर्ण वर्गसंख्या आहेत आणि ही संख्या 34, 25 आणि 36 मध्ये येते. कारण संख्या 25 ही सर्वात मोठी संपूर्ण वर्गसंख्या आहे जी 34 पेक्षा लहान आहे. म्हणून आपण 34 क्रमांकाच्या खाली 25 संख्या लिहू. येथे 34 क्रमांक हा 25चा पहिला लाभांश आहे. 25 संख्या 5 ची वर्गवारी आहे म्हणून आपण 5 भागाकार म्हणून विचार करू. येथे भागाचा पहिला अंक देखील 5 असेल कारण 5 पट 5 बरोबर 25. शिल्लक शोधण्यासाठी आम्ही दोन्ही संख्या वजा करू. शिल्लक 9 येथे प्राप्त केले जातील. आता शिल्लक नंतर पुढील जोडीची संख्या लिहा. हे आपल्याला 981 ही नवीन भाज्य संख्या देईल. आता नवीन भाजकच्या जागी रिक्त जागा सोडा आणि जुने विभाजक एकक अंक 2 ने गुणाकार करा. त्यानंतर प्राप्त गुणफळ रिक्त जागेच्या आधी अशा प्रकारे लिहा. आपल्याला रिकाम्या जागा भरण्यासाठी आपल्याला सर्वात मोठा अंक सापडेल जो भागाचा नवीन अंक असेल आणि नवीन भागाचा भाग नवीन भागाचा गुणाकार उत्पादनाच्या घटकापेक्षा कमी किंवा त्यापेक्षा बरोबर असेल. आता भिन्न संख्या ठेवून हा नंबर शोधा. आपल्याला 109 वेळा 9 समान 981 मिळाले जे नवीन भाज्य संख्ये इतके आहे. आता प्रत्येक नंबरच्या रिक्त जागेत 9 नंबर लिहा कारण 100 आणि 9 वेळा 9 म्हणजे 900 आणि 29 म्हणून भागाची नवीन संख्या 9 होईल. आता नवीन विभागीय संख्येच्या खाली लिहा आणि दोन्ही संख्या वजा करा. येथे आपल्याला उर्वरित 0 मिळत आहे कारण येथे उर्वरित 0 आणि दिलेली संख्या आहे ह्यात कोणतेही अंक शिल्लक नाहीत म्हणून ही संख्या एक परिपूर्ण वर्ग आहे. आणि येथे संख्या जी भागाच्या जागी आहे या संख्येचा वर्गमूळ आहे. अशा प्रकारे आपल्याला 3481 संख्येचे वर्गमूळ मिळाले जे आपण अशाच प्रकारे लिहू. वर्गमूळ मिळविण्याच्या ह्या पद्धतीस भागफळ पद्धती म्हणतात. त्याला लांब विभाजन पद्धत असेही म्हणतात.
ह्या पद्धतीने आपल्याला संख्येचा सकारात्मक वर्गमूळ सापडतो. ह्या संख्येचे सकारात्मक वर्ग 59 आहे. आपण ह्या संख्येचे आणखी एक वर्गमूळ देऊ शकता. हे कर्ज 59 होईल, कारण कर्ज 59 चा वर्ग 3481 आहे. आपण पाहिले आहे की दिलेल्या परिपूर्ण वर्ग संख्येला 4 अंक आहेत आणि त्याच्या वर्गमूळला 2 अंक आहेत. ह्या परिपूर्ण वर्ग संख्येच्या वर्गमूळ मध्ये किती अंक असतील ह्याचा अंदाज लावू शकता. आपण इच्छित असल्यास आपण व्हिडिओ येथे थांबवून प्रश्न सोडवू शकता. जर आपल्याकडे एक एन अंकाचा परिपूर्ण वर्ग असेल आणि एन एक समसंख्या असेल, तर तिचा वर्गमूळ दोन भागांमध्ये एन सामायिक असेल. आणि जर एन एक विषम संख्या असेल, तर त्याच्या वर्गमूळ मधील एन एक अधिक दोन नंबर असेल. ह्या क्रमांकांकडे पहा. जर आपण येथे काळजीपूर्वक पाहिले, तर आपल्याला आढळेल की संपूर्ण वर्ग संख्येच्या वर्गमूळ मधील अंकांची संख्या त्याच्या अंकांच्या एकूण वेळेच्या संख्ये इतकीच आहे. या व्हिडिओ मध्ये आपण भागांची भागाकार पद्धत वापरून वर्गमूळ शोधणे शिकलो, वर्गमूळ मधील अंकांच्या संख्येचा अंदाज करणे शिकलो. पुढील व्हिडिओ मध्ये आपण त्याच्याशी संबंधित काही उदाहरणे पाहू. धन्यवाद.